शुभम हे घे दूध पी, चल चल आता वेळे पडत आहे असं नाही करायचं माझ्या. ऐक ऐक शुभम, हे बघ पटकन पी. बघ मी तुला गोष्ट सांगू का? ऐक ऐक, इकडे ये, इकडे ये शुभम. अरे शुभम शुभम, पळू नकोस, तू पडशील रे. अरे शुभम ऐक, बघ अजिबात ऐकणार नाही आपलं. थांब, मी त्याच्या आईलाच बोलवून घेते. चला ही पण घ्या. नको नको, घ्यावी लागेल पाणी. मला बरं वाटतं आता. नको आता चिडे ना मी. एकच मिनिट. हा आई बोला. अगं शुभ्रा शुभम, अजिबात ऐकत नाहीये. शाळेत जायला तयार नाहीये, कपडे बदलायला तयार नाही, दूध प्यायला तयार नाही. ऐकतेस ना? मी लगेच येते तिथे, थांबा. हा तू मुद्दा पण काढला ना विषय मग अशी नाच सुनेचा. मग काय करू मी? तू स्वतःहून या विषयावर बोलत नाहीस ना, मग मलाच बोलावं लागणार. मी ठरवलंय पण आजी, मी तिला माझ्या मनातलं काही सांगणार नाही आता. का? कारण आता त्यांच्या आयुष्यात, तिच्या आयुष्यात जे काय चाललंय ना ते बघता आता कुठे ती जरा सेटल हो बघते. लगेच मी असं काही सांगितलं त्यांनी ते रॉंग रिसीव्ह केलं ना तर तिला परत खूप त्रास होईल आणि मला तिच्या दुःखाचं कारण व्हायचं नाहीये. त्यामुळे मी ठरवलंय की मी काही बोलणार नाहीये. तर तूही बोलू नकोस आणि उगाच असे विषय काढू नकोस. कंट्रोल युअर इमोशन्स. आजी आजी मला ना जरा जावं लागतंय, बबडू अजिबात ऐकतच नाहीये. शाळेत जायला नाहीच म्हणतोय आहोत. काहीच प्रॉब्लेम नाही, जा तू. शुभ्रा ऐक नाही. हा तू पण जा ना. शुभम तुझं ऐकतो. अरे जा. हा ते आहे पण तुझ्याजवळ कोण थांबेल? तू एकटीच आहे. अरे पटकन जाऊन येशील तू. जा आणि मी आता पुस्तक वाचत बसणार. पुस्तक दे मला आणि जा. तुला नक्की ओके वाटतंय? हो या. ठीक आहे चल ये. नक्की ना? हो या. अरे असं काय करतोय शुभम, नको हट्टीपणा करूस रे. मी तुला चॉकलेट देऊ का मग जाशील का शाळेत? नाही मला काही नकोय. बरं झालं बाई आली सगळं, अजिबात शाळेत जायला तयार नाही, काही ऐकत नाहीये. अरे इकडे बाय. मी नाही. असं नाही करायचं, ये इथे. गुड बॉय ना तू, ये इथे. काय झालं चॅम्पला रुसायला? बस इकडे. तू मला काय प्रॉमिस केलं होतंस की आजी आजोबांना त्रास देणार नाही म्हटलं होतंस ना तू, मग असं का करतोय? नाही जायचं ग शाळेत, मला खूप कंटाळा आला. अरे चॅम्प तुला का शाळेत जायचं नाहीये? मला नाही जायचं कारण मला कंटाळा आला. अरे बापरे तुला आताच कंटाळा आला, मग पुढे जाऊन हे तुला पुढे जाऊन काय व्हायचं चॅम्प? ऍस्ट्रॉनॉट. ऍस्ट्रॉनॉट? बापरे शुभ्राजी पण आहो, ऍस्ट्रॉनॉटला किती शिकावं लागतं माहितीये का तुम्हाला? शाळा मग कॉलेज मग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. शुभमला तर आताच शाळेत जायचं नाहीये, मग तो ऍस्ट्रॉनॉट होणार कसा? काय चॅम्प जायचंय ना तुला? ऍस्ट्रॉनॉट व्हायचंय ना? मग तुला युनिफॉर्म घालावा लागेल, शाळेत जावं लागेल, दूध संपून टाकावं लागेल, स्ट्रॉंग व्हावं लागेल. मग आता मला सांग, युनिफॉर्म घालशील, दूध पिशील? तरी पण नाही. अच्छा नाही 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 नाही. मी तर तुला ऍक्च्युअली शाळेत जाताना नील आर्मस्ट्रॉंग ची गोष्ट सांगणार होतो. कोण आहे तो नील आर्मस्ट्रॉंग? तुला नील आर्मस्ट्रॉंग माहिती नाही? अरे तो चंद्रावर उतरणारा पहिला ऍस्ट्रॉनॉट होता. त्याची गोष्ट मी तुला सांगणार होतो शाळेत जाताना, पण तुला शाळेतच यायचं नाहीये. मग मी जाणार शाळेत. व्हेरी गुड, मग तुला शाळेत यावं लागेल, मग तुला युनिफॉर्म घालावा लागेल, दूध संपून टाकावं लागेल. संपवशील दूध? आजू आजो मी जाणार आहे स्कूल मध्ये. आधी मी दूध संपवणार आहे. संपवून टाका.
चला आली शाळा उतरा व्हेरी गुड थांब थांब चला ये थांब हळू सावकाश हो हो बाय कुबुशम बाय बाय बाजी के अच्छा हळू हळू चला शुभ्रा कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी पण छान तुझ्या नवऱ्याबद्दल समजलं सारखा तुझा चेहरा डोळ्यासमोर येत होता अगं मला तर धक्काच बसला अगं तुझा मुलगा नेहमी तुझ्याच बरोबर असायचा तुझ्या नवऱ्याला मी कधीही शाळेच्या कुठल्याही मीटिंगला आलेलं पाहिलं नाही पण जगण्यासाठी आधाराची गरज असते आता कशी ग मुलाला सांभाळणार आहेस तू एकटी मुलांना आई आणि वडील दोघांच्या आधाराची गरज असते कसं ग करशील तू जसं जमेल तसं करेन ताई मला तुमची काळजी कळते पण अशी वय आलेली जगात काही मी एकटी बाई नाही अशा अनेक बायका आहेत ज्यांचे नवरे त्यांना सोडून गेलेत किंवा हे जग सोडून गेलेत पण त्या सुद्धा आपल्या मुलांना वाढवतातच की आपल्या मुलांना शिक्षण देतात स्वतःच्या पायावर उभं करतात तसंच मीही करेन पण तुम्हाला सांगू का हे सगळं करताना बबडूचा बाबा व्हायचा प्रयत्न मी कधी करणार नाही त्याची आई म्हणूनच मी त्याच्यावर प्रेम करेन त्याची आई म्हणूनच त्याला शिस्त लावी आणि माझी खात्री आहे बबडू काही वर्षांनी मोठा होईल तेव्हा त्याला कळेल की आपल्या आईनं एकटीनं आपल्याला वाढवलं आणि तो सुद्धा खूप जबाबदारीनं वागेल तुम्हाला सांगू का आपण बायकाच बायकांना कमी लेखतो असं मला वाटतं आता तर आईचं नाव ऑफिशियली लावायची परवानगी कोर्टानं दिली आहे आणि आता म्हणताना तुम्ही म्हणालात की एकटीनं कसं वाढवशील बबडूला पण सांगू का मी एकटी नाहीये माझ्या बरोबर माझे आई बाबा आहेत माझी जवळची माणसं आहेत या सगळ्यांच्या मदतीनं मी माझ्या बबडूला खूप आनंदानं वाढवेन आणि माझी खात्री आहे माझा बबडू सुद्धा खूप खुश राहील माझ्या बरोबर अगं शुभ्रा तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुझ्या आयुष्यात एवढं घडलं तरी तू इतक्या पॉझिटिव्हली ते घेतलं ना आणि हो आता तू जास्त सुंदर आणि कॉन्फिडेंट वाटतीये अशीच राहा जास्त झालं ना नाही अजिबात नाही एकदम करेक्ट बोललीस तू पण तुझे बोललीस नाही सगळ्या जगाला कळायला हवं पण लीना जी वाट बघत असते निघायचं का सुरू होत मला माहिती आहे तू इंडिपेंडेंट वुमन आहेस पण तरी माझ्या मैत्रिणीची काळजी घ्यायला मला आवडत थँक्यू तर तुला ऍक्च्युअली शाळेत जाताना नील आर्मस्ट्रॉंग ची गोष्ट सांगणार होतो कोण आहे तो नील आर्मस्ट्रॉंग अरे तो चंद्रावर उतरणारा पहिला ऍस्ट्रॉन्ट होता त्याची गोष्ट मी तुला सांगणार होतो शाळेत जाताना मग मी जाणार शाळेत आजू आजो मी जाणार आहे स्कूल मध्ये हर फिकर को धुवम उडा आज काय फारशी चांगली भाजी मिळाली नाही पण मग कुठली भाजी करूया सॉरी काही म्हणालात का मला तुझं लक्ष कुठे आहे काय नाही जरा विचार करत होते मी तेच कसला विचार करत होतीस अनुराग आणि शुभम मध्ये छान मैत्री झाली आहे नाही म्हणजे अनुराग ना त्याला खूप छान समजावून सांगतो त्याला जमत ते आणि सरप्राइझिंगली शुभम पण ऐकतो त्याचं सगळं मला उगीच असं राहून राहून वाटतंय की
अनुरागच्या मनात दुसऱ्या मुलीचा विचार नसता तर बरं झालं असतं. मला विचारशील ना तर मला अजूनही असं वाटतंय की अनुरागच्या मनात शुभ्राच आहे. मी म्हटलं तसं पण जे होईल ते नॅचरली होईल ना. या गोष्टी काय घडवून घडत नसतात. आपण शांत राहूया. ते ऍक्च्युली बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी सुरुवातीला जेव्हा अनुरागच्या मनात काय हे कळलं ना तेव्हा मला ना खरं तर पटलं नव्हतं. कारण मला असं वाटायचं आधी आपण शुभ्राला इंडिपेंडंट करू, तिला चांगली सक्षम बनवू, स्वतःच्या पायावर उभी करू, मग पुढे बघता येईल ना. पण नंतर मला वाटायला लागलं की शेवटी काय आपण तिच्या आयुष्याला पुरले नाही होत ना. आणि तिलाही सोबतीची गरज आहे, कोणीतरी बरोबर असण्याची गरज आहे. शुभमलाही फादर फिगरची गरज आहे. आणि मग अनुरागच्या पास्ट मध्ये उगीच अडकून पडले म्हणजे गोंधळ झाला माझा. बट यु आर राईट. जसं घडतंय तसं घडू देऊया नॅचरली. आपण जस्ट बघूया आणि बघूया काय घडतंय. करेक्ट. आता सांग भाजी कुठली करूया. ते विचारता का मगापासून. खरं सांगू का तुम्ही कुठलीही भाजी करा तुमच्या हातचं काही इतकं मस्त अमेझिंग लागतं ना. मेथीचीच करतो. मला मेथीची भाजी खूप आवडते. आजी. खरंच सॉरी हा मला आणि अनुरागला असं तुम्हाला सोडून जावं लागलं. पण बबडू ऐकतच नव्हता. तुम्हाला माहिती आहे ना कसा हट्टी आहे तो. अगं काहीच हरकत नाही. आणि तू आली नसती तरी चाललं असतं अगं. तुलाही तुझी कामं असतीलच ना घरी. आज तुम्ही कितीही म्हटलं ना आली नसतीस तरी चाललं असतं. तरी त्रास द्यायला मी आहेच. त्रास काय त्याच्यात. उलट तू आलीस की मला बरंच वाटत. अनुराग कुठे. ते गाडी पार्क करून येतोय तो. अच्छा मी काय म्हणते मगासपासून बसू नये. मी माझी पाट थोडी दुखायला लागली. हो थांबा जरा आडवी हो का. मी मदत करते. या का. सावकाश सावकाश. ऐक सावकाश सावकाश. अनुराग अरे तू कशाला करतोयस. मी करते ना. मी पण करतो हे नेहमीच करतो. आणि एक तिकडे दोन तोंडात. आणि असं काही नाहीये बरं का की आम्ही हे करायचं म्हणजे पुरुषांनी हे करायचं नाही. करायचं असं का बघतोय. तुझं ना मला खूप कौतुक वाटतं शुभ्रा. म्हणजे आधीपासूनच का तू सगळ्यात कंपार्टमेंट मध्ये ना खूप छान वावरत असते. इथली गोष्ट तिकडे नाही, इकडचा गोंधळ तिकडे नाही. हे जमत नाही अनेकांना. इतकं सुटसुटीत तुझं वागणं असतं माहितीये का. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण शुभमला सोडायला शाळेत गेलो होतो. तिथे त्या बाई होत्या. तू त्यांना किती सगळं छान समजावून सांगितलं. कुठेही ते भाषण नाही वाटलं. सगळं मुद्देसूद होतं. तुझं पॉइंट होतं. लॉजिकल होतं. ती स्मार्ट आणि करारी शुभ्रा वेगळी होती. आणि ते घरकाम करताना इतकं सहज वावरणारी, सगळं आवरणारी अशी घरेलू टाईप शुभ्रा ही वेगळीच आहे. तिची छाप इकडे नाही आहे. हे सगळं कंपार्टमेंट जे तू बॅलन्स करतेस ना हे फार गमतीशीर आहे. त्याचं मला कौतुक वाटतं. ग्रेट. तुझी मैत्रीण आहे ना मी म्हणून चाललंय हे कौतुक. पण खरं सांगू का अनुराग. मी काय जगातली कुठलीही बाई हे करतेच.
घर सांभाळते, ऑफिस सांभाळते, समाजात काही चुकत असेल ना तर ती नक्की आवाज उठवते, पण आपल्या माणसांचा तितक्याच प्रेमानं करते. बरोबर आहे. अशा खूप बायका आहेत की ज्या आपले सगळी कर्तव्य खूप छान निभावतात, पण मला हे विचारायचंय की अशा किती बायका आहेत की ज्या कुठल्याही तक्रारीशिवाय या सगळ्या गोष्टी करतात. अशा किती बायका आहेत ज्यांना या कुठल्याही गोष्टीचा कुठलाच प्रॉब्लेम नसतो, आनंदाने सगळ्या गोष्टी करतात. अशा किती बायका आहेत. माझ्या तरी पाहणीत एकच आहे, शुभ्रा. आता हे ना हरभराच्या झाडावर चढवणं चाललेलं आहे. तुला वाटण्याचं म्हणायचं आहे का वेलीवर? बर वाजलेत किती? बबडू. मी जाऊन घेऊन येतो. नाही आता का कशासाठी असं काही म्हणू नकोस, जाऊन मी घेऊन येतो. ओके मग मी हे सगळं काम आटपते आणि निनाजीना सांगून घरी जाते. मग तू त्याला घेऊन डायरेक्ट येशील का तिकडे स्कूलकडे? ओके मी येतो. चल शुभम, तुला घ्यायला कोणीच आलं नाही. तुझी आई कुठे आहे? तुझे दादा तुला सोडून गेले म्हणून तुझी आई पण आली नाही. हाय चॅम. काय रे शुभम, हा तुझा दादा आहे? अरे हो, हाच माझा दादा आहे. माझा दादा मला घ्यायला आलाय. चल दादा. चल. ए तुझ्या फ्रेंड्सचं सगळं खोटं का सांगितलं? ऍक्च्युअली ते मला सगळे चिडवतात माझा दादा नाहीये म्हणून. मी असं बोललो की तू माझा दादा आहे. सॉरी फ्रेंड, पण तू आईला नाही सांगणार ना? नाहीतर ती मला खूप ओरडेल. एक पप्पी जर का मिळाली ना तर मग नाही सांगणार. चला पोचलो. पप्पी द्या, पप्पी द्या. कडेवर घेतलं ना? व्हेरी गुड. चला मज्जा आली की नाही? खूप मज्जा आली. जा बाय, फ्रेश हो, मी तुला खायला वाढते. पटापट पटापट, लवकर लवकर लवकर. अनुराग, आज तू नसतास ना काही खरं नव्हतं. नाही नाही असं काही नाही. आता मी उचलतो ना, मी हेल्प करतो. असं काही नाही ग, लहान मुलांचे काय मूड स्विंग्स होत असतात, जरा त्यांच्याकडे नाही घ्यायचं, बरोबर त्यांना ऑपरेट करतात. असं दिसतंय की शाळेत पाठवताना रोज गरज भासणार आहे तुझी. शुभम साठी कधी येईन, तू फक्त बोलो. चल मी निघतो. अरे थांब ना, कॉफी करते पटकन. नाही आजी एकटी आहे ना, पोचावं लागेल लवकर. काळजी घे. बाय अनुराग. एवढं सगळं होऊ नाही त्या व्यक्तीचं नाव नाही सांगितलंयस मला. अच्छा, तुला नाव जाणूनच घ्यायचंय का? ऑफकोर्स, मी खूप एक्साइटेड आहे, प्लीज सांग ना रे. ठीक आहे, तुला मी त्या मुलीचं नाव उद्या सांगेन. ए उद्या नको ना प्लीज, माझ्यात नाही एवढा पेशन्स, आत्ता लगेच सांग. कारण उद्या एका मुलीचा बर्थडे. अनुराग तुला कसं कळलं? मी नाही सांगितलं कधी तुला. जी माणसं आपल्यासाठी खास असतात ना, त्यांच्याबद्दलची माहिती आपण काढतोच काढतो, किंवा अशी अलाइनमेंट वरून होते ना की ती माहिती आपल्यापर्यंत कुठल्याही प्रकाराने पोहोचतेच पोहोचते. पण मला ना माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे केलेलं नाही आवडत. माझ्यासाठी माझी जवळची माणसं माझ्या बरोबर असली ना की मला पुरतं, तेच स्पेशल माझ्यासाठी. मी तुला उद्या सांगतो ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे, जी व्यक्ती मला आवडते ती कोण आहे. मला कधी एकदा उद्याचा दिवस येतोय असं झालंय. खूप एक्साइटेड आहे मी. उद्या